conceito प्रेक्षकहो नमस्कार आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आरोग्य संपदा या कार्यक्रमाद्वारे आपण वेगवेगळ्या विषयांवर नेहमीच आरोग्यपूर्ण अशी माहिती जाणून घेतो तेही तज्ज्ञ डॉक्टरांकडनं व्यक्तिमत्व हा माणसाचा आरसा समजला जातो किंवा आपण त्याला व्हिजिटिंग कार्ड असंही म्हणू शकतो आणि आपली त्वचा जी असते ती आपल्या व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वाचा भाग असते आपलं रूप आपला रंग हे निसर्गाची देणगी असते परंतु देवाने जे असं दिलेलं आहे आणि आपल्याला जसं बनवलेलं आहे त्याप्रमाणे आपण त्याची काळजी घेणं ते जतन करणं आणि आपलं सौंदर्य खुलवणं आपलं व्यक्तिमत्व खुलवणं हे मात्र नक्कीच आपल्या हातात असतं कारण आपले जशी भाषा असते आपले विचार असतात त्याचा आपल्या व्यक्तिमत्वावर जास्त प्रभाव पडतो त्याप्रमाणेच आपली जी स्किन असते त्वचा असते त्याचाही आपल्या व्यक्तिमत्वाशी खूप महत्त्वाचा संबंध असतो आपल्या लक्षात आलंच असेल आजचा आपला आरोग्य संपदा या कार्यक्रमाचा विषय आहे त्वचा विकार काळजी आणि उपाय आणि या विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी ज्या तज्ज्ञ डॉक्टर आलेले आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर वसुधा बेळगावकर डॉक्टर नमस्कार नमस्कार आजच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमात आणि स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत धन्यवाद प्रेक्षक हो डॉक्टर वसुधा या ससून रुग्णालय आणि बी जे मेडिकल कॉलेज इथे त्वचा रोग आणि गुप्तरोगशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका म्हणून गेली वीस बावीस वर्ष काम करत आहेत तेव्हा त्यांच्याकडूनच आपण त्वचा विकारांविषयी काय उपाय असतात हे जाणून घेणार आहोत मुख्य म्हणजे माणसाची त्वचा हे जे मी म्हटलं की हे देवाचं एक आपल्याला देवाने दिलेलं वस्त्र असतं बरोबर तर या वस्त्राची आपण काळजी घेतो बरेचदा लोक आपापल्या परीने ही काळजी घेतात पण एक निरोगी त्वचा हे जे आपण म्हणतो तर ती काय असते नक्की निरोगी त्वचा किंवा हेल्दी स्किन हे एक दोन वाक्यात समजून सांगणं फार अवघड आहे त्यासाठी मला त्वचेचं म्हणजे ठेवण किंवा त्याचं स्ट्रक्चर तिथपासून सुरुवात करावी लागेल हो, तर मी हो, थोडक्यात सांगते तर त्याचे दोन मेन थर असतात एक एपिडर्मिस ज्याच्यामध्ये चार थर असतात आणि डर्मिस तर ही त्वचा जी असते आपली ती आपल्या पूर्ण शरीराची सुरक्षा कवच जे आपण म्हणतो प्रोटेक्टिव्ह लेअर हो, हो, हे असतं कारण बाहेरच्या पर्यावरणामध्ये बरेच प्रकारचे म्हणजे प्रदूषक किंवा बरेच असे घटक असतात हो। जेणेकरून आपल्या आतल्या अवयवांना त्रास हानिकारक शकतो, हो। त्रास होऊ शकतो पण त्वचामध्ये एक इम्युनॉलॉजिकल फंक्शन असतं त्याच्यामध्ये काही घटक असतात जेणेकरून बाहेरून येणारे जे प्रदूषक घटक किंवा जे असतात त्याच्यावर वारा होऊ शकत नाही ते आत्मते शिरत नाहीत अच्छा म्हणजे ह्याचं एक मेकॅनिकल बॅरियर म्हणून असतं हे सगळं मेंटेन करण्यासाठी ती त्वचा नितळ असणं फार गरजेचं असतं मुलायम असणं त्वचा म्हणजे ऍक्च्युली एक जर आपण भिंत पाहिली हो। तर भिंतीमध्ये जसे ब्रिक्स म्हणतो आपण हो, किंवा हो, विटा असतात हो, हो। तसे सेल्स असतात त्याला कॅराटिनो म्हणतात तर ह्या मध्ये सिमेंट सारखं एक असतं म्हणजे काय म्हणतात त्याला घटक तर त्यामध्ये जर काही प्रॉब्लेम झाला आणि हे सेल्स मध्ये क्रॅक्स झाले तर मग तिथून बरेच गोष्टी आतमध्ये शिरतात आणि मग इजा जंतू जाऊ शकतो केमिकल किंवा म्हणजे जे आपण एलर्जन्स म्हणतो ज्या लोकांना एलर्जी असते तर ते ह्या प्रोटेक्टिव्ह बॅरियर जे नॅचरल म्हणतो ते उपजत असतं आपल्या त्वचेमध्ये ह्याच्यामध्ये डिफेक्ट असल्यामुळे हे होऊ शकतं तर ज्यांच्यामध्ये हे नॅचरल मॉइश्चरायझिंग फॅक्टर इंटॅक्ट आहे अबाधित आहे त्याला आपण निरोगी त्वचा असं म्हणू शकतो मग आपण जर कॉस्मेटिकली किंवा सौंदर्याच्या दृष्टीने विचार केला तर मग ज्याच्यावर डाग धब्बा नाही किंवा आजकाल म्हणजे नाही पण मला तेच सांगायचं आहे रंग महत्वाचा exactly. नाही एक्झॅक्टली त्याच्यावर डाग धब्बा नसायला हवा आणि एक सलग रंग असला पाहिजे हे महत्वाचं आहे त्वचेच्या बरोबर आहे म्हणजे काही ठिकाणी काळवंडली आहे त्वचा काही ठिकाणीच गोरी आहे किंवा काही ठिकाणी चट्टे आहेत असं आपल्याला दिसतं म्हणजे ती त्वचा निरोगी नाही असं आपण म्हणू शकतो हो। पण मग या निरोगी त्वचेसाठी किंवा मा सामान्य माणसांनी घरच्या घरी कशी काळजी घ्यावी अगदी घरगुतीचे उपाय असतात किंवा रोजच्या आयुष्यात आपण जे खातो पितो त्याच्यानुसार कसे उपाय योजना उठल्यापासून ते झोपण्यापर्यंत आपण त्वचेची निगा केली पाहिजे तर उठल्यापासून म्हणजे रिकाम्या पोटी पाणी पिणं हे त्वचेसाठी फार गरजेचं आहे भरपूर पाणी पिणं कारण आपण मी आताच म्हटलं की त्वचा नितळ असली पाहिजे हो, मुलायम हो, असली पाहिजे हो, हो, तर हा मुलायमपणा नितळपणा येतो कुठून तर हायड्रेशनमुळे आणि हायड्रेशन म्हणजे आपण वरून कितीही क्रीम्स लावल्या तरी त्याचा फारसा उपयोग होत, होत नाही जोवर आपल्या आतून हे हायड्रेशन होत नाही तर पाणी भरपूर पिणं आणि आहार पण ओव्हरऑल घरी आणि नको त्या गोष्टी चेहऱ्यावर लावणं बऱ्याच जणांना सवय असते की आपण काहीतरी बघितलं किंवा कोणीतरी सांगितलं की हे मलम लाव हे पेस्ट लाव लिंबाचा ज्यूस लाव किंवा अशा कधी कधी हानिकारक हे ठरू शकू हो, शकत कारण आपली त्वचा ही कशी आहे कुठल्या प्रकारची आहे हे आपण जाणून घेऊन जाणून घेऊनच आपण हो। चेहऱ्यावर प्रयोग केले पाहिजे डॉक्टर पाण्याची जी ही मात्रा आहे ती तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात किंवा कमी प्रमाणात चालत नाही आणि मला असं वाटतं की आपलं शरीर हे जास्त पाण्यानेच बनलेलं आहे सत्तर टक्के पाणी असतं शरीर। शरीरात तर मग ह्याचं जे प्रमाण आपण मेंटेन करतो तर अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत त्यांनी काय खाल्लं प्यायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला न्यूट्रिशन्स मिळतील किंवा जे काही विटॅमिन्स असतात ते मिळतात आणि योग्य प्रमाणात आपला आहार बॅलन्स्ड डायट आपण ज्याला म्हणतो समतोल आहार तर हा आहार म्हणजे पाणी किती प्यावं हे परत ऋतूप्रमाणे बदलतं बद। जर उन्हाळा असेल तर जे आम्ही इनसेन्सिबल वॉटर लॉस म्हणतो ते आपल्या त्वचेतनं आपल्या नकळत निघून जात असतं घामामुळे तर जातच पण ते आपल्या लक्षात येतं उन्हाळ्यात खूप घाम येतो उन्हाळ्यात घाम येतो हो, पण इनसेन्सिबल वॉटर लॉस ही वाढलेला असतो मग हे सगळं आपल्याला कमी करण्यासाठी किंवा हे रिप्लेनिश करण्यासाठी पाणी जास्त प्यावं लागतं ह्याच्या म्हणजे ब... ऑन दी अदर हँड आपण पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये हे हो, जे पाण्याचं म्हणजे पाणी प्रमाण कमी बरोबर पण आपण जाणून बुजून पाणी प्यायला पाहिजे बरोबर Hmm. कारण आपल्या त्वचेला त्याची गरज असते नाहीतर hmm. मग स्किन किंवा त्वचे त्वचा नितेज होणं किंवा hmm. हे जो मुलायमपणा असतो क्रॅक्स पडणं फिशर्स पडणं हे सगळे जे आहे ते त्वचेमध्ये जास्त प्रमाणात जा पावसाळ्यात शुष्क त्वचा होते आणि पाणीच प्यायला पाहिजे असं नाही कारण बऱ्याच जणांना नुसतं गटागटा पाणी पिणं आवश्यक नारळाचं पाणी पिऊ शकतो त्याच्यामध्ये पोटॅशियम असतं ज्यूस पिऊ शकतो आपण आणि फळ खाऊ शकतो लिंबू पाणी फळ खाऊ शकतो ज्यूसपेक्षा फळ खाणं कधीही बेटर कारण त्याच्यामध्ये काय असतं फायबर पण असतं हे फायबर रफिज हे पोट साफ ठेवण्यासाठी फार गरजेचं असतं आणि म्हणजे जी आपली डायजेस्टिव्ह सिस्टम आहे हो, हो ती निरोगी असणं त्वचेच्या निरोगी असण्याशी पण संबंधित आहे बरं बरं आता इथे माझ्या मनात एक प्रश्न येतोय की तुम्ही जे सांगितलं हो. साफ सिस्टीम ह्याच्यावर सुद्धा आपली त्वचा अवलंबून असते हो, किंवा पित्त होतं त्रास होतो तर ह्याचा कितपत आपल्या त्वचेवर प्रभाव पडतो जे आपलं पोट जर साफ झालं नाही तर मग बऱ्याच वेळा काय होतं की बरेच न्यूट्रियंट्स पोट साफ होत नाही ह्याचा अर्थ अब्झॉर्बशन जे आहे ते कुठेतरी फॉल्टी आहे फॉल्टीशन जे आम्ही म्हणतो मेडिकल टर्म्स मध्ये अन्नपचन अन्नपचन ते, ते फॉल्टी किंवा त्याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी कमतरता असते तर त्यामुळे मग काय होतं हे जे न्यूट्रियंट्स असतात किंवा आपल्या त्वचेला जे काही रिक्वायरमेंट असते झिंक असतं hmm. किंवा मायक्रो न्यूट्रियंट्स जे आम्ही म्हणतो छोट्या oh. छोट्या प्रमाणात जे आपल्याला लागतात hmm. ते हवे त्या प्रमाणामध्ये मिळत नाही म्हणजे आपण खात तर असतो पण oh. आपले बिकॉज आपली जी डायजेशन सिस्टम hmm. जी फॉल्टी असते किंवा hmm. पचनशक्ती कमी झालेली त्यामुळे ते पोहोचत नाही आपल्या त्वचेपर्यंत केसांपर्यंत पोचत नाही नखांपर्यंत पोचत नाही त्यामुळे हेअर लॉस किंवा नख नितेज होणं किंवा त्वचेवर आपण जे ग्लो लोकांना हवा असतो आजकाल तो बाहेरून किती नॅचरल ग्लो हवा असतो हा आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टम किंवा आपण आहार काय घेतो ह्यावर तो ग्लो डिपेंडंट असतो ऋतू बदलला की त्वचेवरचा जो आपला लेअर असतो किंवा आपली जी त्वचा असते ती कधी कधी खरखरीत होते कधी कधी शुष्क पडते कधी पित्तामुळे त्रास होतो तर ऋतुमानानुसार आपण काय सांगू शकाल याविषयी हो जसं आपण आता बोललो की ऋतू म्हणजे उन्हाळ्यामध्ये घाम हो, जास्त येतो हो, आणि काही जणांना अनुवंशिकरित्याच घाम जास्त येतो हो, तर मग अशा पेशंट्सना फ्रिक्शन जे म्हणतो काही जण जे थोडेसे म्हणजे अंगी त्यांची थोडीशी जाड असते त्यांना मग काही म्हणजे अवयव जे बॉडीचे असतात मांड्यांमध्ये म्हणा किंवा जे ब्रेस्ट असतात फिरचे तिथे खाली फ्रिक्शन झाल्यामुळे तिथे एक प्रकारची भुरशी येऊ शकते आम्ही कॅन्डिडियल इन्फेक्शन म्हणतो काही ठिकाणी फंगल इन्फेक्शन येतात जसं भिंत ओली झाल्यानंतर ओल येते भिंतीवर बुरशी जमा होते तसंच जिथे घाम जास्त वेळ राहतो तिथे या ओलनुसार बुरशी येऊ शकते म्हणजे उन्हाळ्यातही होऊ शकतं आणि पावसाळ्यात होऊ शकतो ओले कपडे घातले जातात कारण आपण बाहेर कितीही वाळवले तरी सुद्धा कपडे वाळत नाहीत घाईमध्ये तसेच घातले जातात किंवा आंघोळीनंतर लहान मुलं घाईत असतात ते अंग नीट पुसत नाहीत ओलं राहतं अंग तर ह्यामुळे मग ती ओल राहते अंगावर बरोबर आणि मग बुरशीचे इन्फेक्शन्स किंवा संसर्गजन्य होऊशार होतात याविषयी आपण अजून बोलणारच आहोत प्रेक्षक हो कुठेही जाऊ नका बघत राहा आरोग्य संपदा हा कार्यक्रम प्रेक्षक हो डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजचा आपला विषय आहे त्वचा विकार काळजी आणि उपाय आणि आपल्या तज्ञ डॉक्टर आहेत डॉक्टर वसुधा बेळगावकर डॉक्टर ब्रेकपूर्वी आपण बोलत होतो की उन्हाळा आणि पावसाळा यामध्ये कशी फंगल इन्फेक्शन होऊ शकतात हो। त्वचा ओली राहिल्यामुळे हो। हो। जशी ओल येते त्याप्रमाणे फंगल इन्फेक्शन अजून एक गोष्ट होऊ शकते म्हणजे घामोळ्या बर घामोळ्या ह्या फार सर्वसाधारणपणे जाणवतात आणि मग ते जसं मी म्हटलं की जे भाग कपड्यांच्या खाली असतात किंवा ज्याच्यावर घर्षण होतं हो। अशा ठिकाणी घामोळ्या येण्याचं प्रमाण खूप जास्त जास्त असू शकत त्यामुळे अशा रुग्णांनी किंवा अशा लोकांनी दिवसातनं दोनदा किंवा एकदा तरी थोडस गार पाण्याने आंघोळ करणं किंवा गार पाण्याच्या पट्ट्या ठेवणं हो। किंवा काही लोशन मिळतात हे लावणं गरजेचं असतं अच्छा आणि मग हिवाळ्यामध्ये सध्या हिवाळा चालूच आहे तर हिवाळ्यामध्ये काय त्याचा इफेक्ट असतो किंवा तर हिवाळ्यामध्ये निरोगी त्वचा जी आहे ती जास्त शुष्क होऊ शकते मग असं आपण जेव्हा रेग ओढतो तर मग ती रेग येते हो त्याच्यावर आपण ओळखायचं की आपल्या त्वचेवर शुष्कपणा आलेला आहे आणि मग मॉइश्चरायझर आपण आपल्या त्वचेनुसार निवडायला पाहिजे किंवा आपण कुठे लावतोय मॉइश्चरायझर याप्रमाणे तो मॉइश्चरायझर निवडायला पाहिजे अजून एक मला सांगायचं आहे की काही विकार जे आहेत त्वचा रोग ते पावसाळ्यामध्ये वाढतात बरं उदाहरणार्थ सोरियासिस बर सोरियासिस मध्ये काय होतं की आपली त्वचा जी आहे ते एका विशिष्ट रित्या वाढ होत असते त्वचेची तुम्हाला आधीच सांगितलं की हो। सेल म्हणजे लेअर्स असतात हो। सगळ्यात खालची जी लेअर असते ज्याला आम्ही बेझल किंवा जर्मिनल लेअर म्हणतो त्या लेअर मधनं नवीन, नवीन नवीन सेल्स तयार होऊन ते वर येतात पण पण मध्ये काय होतं की जास्त प्रमाणामध्ये हे सेल्स तयार होतात आणि जास्त वेगाने ते बाहेर पडतात अरे बापरे त्यामुळे मग काय होतं की ती त्वचा जाड होत जाते त्या ठिकाणी एक पांढरा थर येतो थंडीमुळे सोरियासिस वाढतो बर, बर आणि तो वाढतो म्हणजे तो पूर्ण अंगावरही येऊ शकतो ज्याला हो, आम्ही एक्सफोलिएटिव्ह डर्मेटाइटिस म्हणतो हो, हो, हे होऊ शकतो म्हणजे खपल्या वगैरे पण खपल्या येणं डोक्यावरची त्वचा सुद्धा कोडी पडते म्हणतो आपण तर मग दॅन्ड्रवचे पण दोन प्रकार असतात बरं एक जे असतो ज्याला आम्ही ग्रीझी डॅन्ड्रफ म्हणतो किंवा तेलकट म्हणतो आणि दुसरं जे आहे ते ड्राय डॅन्ड्रफ असतो तर मग आपल्याला कुठल्या प्रकारचा डॅन्ड्रफ झालेला आहे हे ओळखून मग त्याचा उपचार करायला पाहिजे अच्छा म्हणजे कोंडा डोक्यात आहे लहान मुलांच्या अगदी असतो किंवा मोठ्या माणसांच्याही असतो तर तो कशामुळे झालेला आहे हे पहिले जाणून घेणं गरजेचं आहे आपण फक्त आपल्या शरीराच्या त्वचेवर जास्त फोकस करतो की आपण इथे मॉइश्चरायझर लावलं पाहिजे पण डोक्याच्या त्वचेकडे आपण मॉइश्चरायझर लावण्याच्या दृष्टीने बघत नाही अगदी बरोबर आहे म्हणजे डॉक्टर मला असं वाटतं की जशी आपली त्वचा महत्वाची ती डोक्यात पण असते आणि डोक्यावर केस आणि तोंडातले जे हो। म्युकोजा आम्ही म्हणतो बर किंवा प्रायव्हेट पार्टचा जो म्युकोजा आहे इथे पण शुष्कपणा येतो आणि तिथे दुर्लक्ष केलं जातं तिथे पण मॉइश्चरायझरची गरज पडते केस आणि नख हे सुद्धा आपल्या त्वचेचाच एक भाग म्हणता येईल तर त्याची पण काळजी आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो ऋतूप्रमाणे केसांमध्ये पण वेगवेगळे फरक पडतात हो ऊन प्रदूषण ह्या सगळ्या गोष्टींमुळे केस पण खूप कोरडे पडतात बरं मग आपण बऱ्याच जणांना सवय असते पार्लरमध्ये जायचं हो, किंवा घरी सुद्धा हेअर हो, कलरिंग करतात हो, किंवा कुठले प्रोसिजर्स करतात ड्राइंग म्हणा किंवा हायलाइट म्हणतात हायलाइट्स एक्झॅक्टली exactly, मग अजून काही गोष्टी म्हणजे स्टाईलिंग करतात हो, स्टायलिंग जेल्स लावले जातात ह्या हो, हो, सगळ्यामुळे केसांवर फरक पडतात किंवा हेअरस्टाईल आपण म्हटली तर काही जणांना खूप टाईट केस बांधायची सवय असते क्लिपा खूप घट्ट बांधतात अशामुळे काय होतं की खूप घट्ट बांधल्यामुळे ते केस असे ओढले जाऊन दुखावले जातात दुखावले जाता आणि तुटून जातात आणि गळतात आणि वरून आपण कितीही त्याला काही लावलं तरी सुद्धा आपण केस का गळतात ह्याच्या मुळापर्यंत जाणं गरजेचं आहे <laughs> कधी कधी हे फारच सोपी गोष्ट असते हो। की ते केसांची क्लिप खूप टाईट आहे किंवा खूप घट्ट आहे ह्यामुळे ते केस गळतात तिथपासून आम्हाला बघावं लागतं जे आम्ही टेकिंग म्हणतो की पेशंटची हेअरस्टाईल काय आहे काही जणांना अभ्यास करता करता आता लॉकडाऊनमुळे हे आम्हाला जाणवलं हो। की मुलं अभ्यास करता करता असे केस ओढतात बरं नुसतं ओढतच नाही तर ओढून खातात सुद्धा अरे बापरे आणि मग तिथे एक नो हेअरलेस पॅच तयार होतो, होतो। आणि मग आई घेऊन येते आमच्याकडे की केस गळत आहेत मग वरून काहीतरी लावलं जातं पण त्याचं कारण काय आहे मूळ काय आहे मूळ कारण असं आहे की जो सायकोलॉजिकल डिस्ट्रेस त्या मुलांना होत आहे किंवा जे मनावर त्यांचे परिणाम झालेले हो, हो, आहेत लॉकडाऊन मुळात काही जे असेल हो, हो, त्यामुळे ते केस ओढतात तोंडात घालतात हे नख सुद्धा नख खाण्याची सवय, सवय मुलांना तशीच केस खाण्याची पण सवय निर्माण झाली आहे काही मुलांना अरे बापरे तर काही वेळेस असं म्हटलं जातं माझी त्वचा कोरडी आहे माझी त्वचा खूप ऑइली आहे तेलकट आहे किंवा माझी त्वचा नॉर्मल आहे साधी आहे तर हे आपल्या त्वचेचे प्रकार कसे ओळखायचे आपण त्वचा म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणची त्वचा ही वेगळी वेग असू शकते चेहऱ्याची त्वचा म्हणजे हे टी एरिया ऑफ फेस जो म्हणतो आपण तर त्या एरियामध्ये मॅक्झिमम जे सेबेशियस ग्लँड्स म्हणजे जिथून सिबम म्हणतो आम्ही किंवा तेल तेल जे निर्माण होतं हे ग्लॅण्ड मॅक्झिमम असतात त्यामुळे ह्या ठिकाणी तेलकटपणा जास्त असतो म्हणजे कपाळ कपाळ आणि ना, नाक आणि नाकाच्या आजूबाजूपर्यंत इथे जास्त तेलकटपणा असतो बर, बर। आणि मग काही एरियामध्ये तेलकटपणा असतो आणि गाल कोरडे असतात गाल असंही होऊ शकतं बाकीच्या बॉडीवरची त्वचा म्हणजे आपल्या हातावरची किंवा पायावरची त्वचा इथे सगळ्यात जाडी असते त्वचेमध्ये आणि अडिशनल लेअर असतो इथे ज्याला आम्ही स्टार्टम लुसिडम म्हणतो त्यामुळे आपली हातापायाची त्वचा जी आहे तिथे मॉइश्चरायझर वेगळ्या प्रकारचे लावावे लागतात अच्छा म्हणजे मॉइश्चरायझर जे असतं किंवा ते नाही चालत नाही तर मॉइश्चरायझरचे पण वेगळे प्रकार असतात ऑइंटमेंट किंवा क्रीम आणि लोशन हे तीन प्रकारचे मॉइश्चरायझर असतात तर त्याच्यामध्ये आपल्याला हाताला किंवा पायाला तळ हाताला तळ पायाला ऑइंटमेंट बेस वापरावं लागतो ज्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त असतो बर चेहऱ्यावर पाण्याचं प्रमाण जास्त असलेला मॉइश्चरायझर वापरावा लागतो आणि जे आपले केस असलेले जे भाग असतात तिथे लोशन अस, लोशन जे लिक्विड फॉर्मॅट असतरावं लागतं वा त्यामुळे कुठल्या ठिकाणी कुठला मॉइश्चरायझर वापरायचं हे पण फार विचारपूर्वक आपल्याला निवडावं लागतं प्रत्येक वेळेस आपल्या त्वचेमध्ये फरक पडत जातो अगदी लहान बाळाची अगदी जन्मत स्किन थोडी जात असते मग थोडंसं बाळ मोठं झालं की छान गुटगुटीत दिसायला लागतं सहा महिन्याचं वर्षाचं बाळ आणि मग हळूहळू जसं आपण बाहेर जायला लागतो घराच्या बाहेर पडायला लागतो तेव्हा आपल्या त्वचेमध्ये थोडासा कोरडेपणा येतो किंवा आपली जी त्वचेचा रंग असतो तो, तो कधीतरी कमी होतो किंवा त्रास होतो तर यानुसार त्वचेची काळजी कशी घ्यायची असं सांगाल तर ह्यासाठी आपल्याला काय फरक पडतो हे थोडंसं जाणून घेणं गरजेचं आहे तर लहान बाळांची स्किन आणि वयोवृद्ध असल्यांची स्किन ह्याच्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे किंवा गोष्ट आहे त्याच्यामध्ये संवेदनशीलता अच्छा किंवा सेन्सिटिव्हिटी म्हणतो ती त्यांची सारखी आहे त्वचेचे जे, जे लेअर्स आहेत हु, ते खूप बारीक किंवा पातळ असतात ह्या दोन्ही एक्स्ट्रीम्स ऑफ एज हो, एक हो, हो, जे म्हणतो आपण त्याच्यामध्ये म्हणजे अगदी लहान बाळाची आणि अगदी वयोवृद्ध माणसाची त्याच्यामध्ये त्याच्यात जर ते बाळ प्रिमेच्युअर असेल म्हणजे पूर्ण नऊ महिने भरायच्या आधी जे जन्माला आलं असेल तर मग ती स्वतः त्वचा अजूनच पातळ किंवा अजून, कि अजून जास्त संवेदनशील असते होऊ शकते हो तर मग त्यामुळे आपण ह्या बाळांच्या त्वचेला काय लावतो आता बऱ्याच वेळा आया किंवा आज्या असतात ते शेको म्हणजे ते शेकतात किंवा त्याला तेल लावून गरम पाण्याने आंघोळ करतात मालिश करतात तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अगदी काळजीपूर्वक केल्या पाहिजे तुम्ही कुठल्या प्रकारचं तेल निवडता हे महत्वाचं आहे कारण त्या बाळाच्या त्वचेला मग त्याच्यामुळे सहन न झाल्यामुळे प्रिकली हीट किंवा किंवा येऊ येतात लाल होऊ लाल होऊ शकत किंवा त्वचाच निघून जाते हो रॅशेस येतात हो लहान बाळांना तर हे सगळं आपल्याला विचार करून एखाद्या स्किन स्पेशलिस्टचा सल्ला घेऊनच आपल्याला ठरवावं लागतं बरोबर आणि मी सांगेन की म्हणजे शेक, शेकतो आपण ते कमी म्हणजे जमलं तर कमी करावं बरोबर कारण आणि उन्हाळ्यामध्ये जी बाळ जन्माला येतात त्यांना तर टाळावं त्यांना तर शक्यतो टाळायलाच पाहिजे हो। काजळ वगैरे जास्त लावलं हो। जातं हो। हो। त्याच्यानी पण बाळाच्या स्किनला एलर्जी होऊ शकते किंवा हानिकारक ठरू शकतं बरोबर याविषयी या आपण बोलणारच आहोत डॉक्टर वसुधा तुम्ही खूपच इंटरेस्टिंग माहिती सांगत आहात प्रेक्षक हो कुठेही जाऊ नका आजच्या डॉक्टर्स पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपण त्वचा विकार त्याची काळजी आणि उपाय याविषयी बोलतोय आणि आपल्या तज्ज्ञ डॉक्टर आहेत डॉक्टर वसुधा बेळगावकर पाहत रहा आरोग्य संपदा कार्यक्रम घेऊया छोटीशी विश्रांती डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमात विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत प्रेक्षक हो आजचा आपला विषय आहे त्वचा विकार काळजी आणि उपाय आणि आपल्याकडे तज्ज्ञ डॉक्टर आलेले आहेत डॉक्टर वसुधा बेळगावकर डॉक्टर विश्रांतीपूर्वी आपण बोलत होतो की लहान बाळांची स्किन कशी नाजूक असते हो। ही त्वचा कशी काळजी घ्यायची हो। त्याची पण जसं मुलं मोठी होतात तशी आपण कशी काळजी घ्यायची आणि तरुणपणात काय काळजी घ्यायची तर जशी जशी मुलं मोठे होतात त्यांच्यामध्ये काही प्युबर्टल चेंजेस जे म्हणतो आपण वयात येताना जे काही हॉर्मोनल चेंजेस होतात, hmm. होतात। hmm. ते आजकाल फार लवकर दिसायला लागलेले आहे ला पूर्वी oh. oh. बारा तेरा चौदा या वयामध्ये व्हायचं hmm. आजकाल आठ आणि नऊ oh. आता मी इतक्यात एक पाच वर्षाची मुलगी पाहिली तिच्यामध्ये hmm. तर मग हे कदाचित लॉकडाऊनशी रिलेटेड असेल किंवा जो आहार ही मुलं खातात बसल्या बसल्या व्यायामाची कमतरता किंवा कम त्यांच्यावर या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा हे होत असावं पण ह्याच्यावर ह्याच्यामुळे त्वचेवर फार परिणाम होतात अरे बापरे बर कारण हॉर्मोन्स म्हणजे टेस्टोस्टिरोन मुलांमध्ये आणि मुलींमध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रोन ह्या सगळ्या हॉर्मोन्समुळे तेल जे द्रव्य असतं त्याचा जास्त प्रमाणात मध्ये त्वचेवर दिसायला लागतं केस त्यांना नवीन नवीन केस उगवायला लागतात हो, हो. काखेमध्ये जांगेमध्ये तर मग ह्यामुळे केस थोडा होऊ शकतो इन्फेक्शन होतात आणि पाठीवर फोड येतात पिंपल्स येतात हो. आणि आजकाल तर मुलं म्हणजे खाली घरीच बसलेले असतात आहारपणे व्यायाम नाहीये व्यायाम नाही काही नाही खातात घरी बसत्राईट स्त्रिणींशी बोलणं नाहीये त्यांचं त्यामुळे ह्या लोकांमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स आम्ही जे म्हणतो की ते वाढलेलं आहे कारण बसून बसून आणि ते खातात हो। आणि त्यांना दुसरं काहीच करायला नसतं आई वडील सुद्धा त्यांना लाड पुरवतात कामात आणि फास्ट फूड किंवा जे इझिली अवेलेबल असतं त्याच्यामध्ये शुगर्स प्रेझर्वेटिव्ह ह्या गोष्टी वाढल्यामुळे इथे काळपटपणा निर्माण होतो डोळ्याच्या भोवती काळपटपणा निर्माण होतो काखेमध्ये जांगेमध्ये काळपटपणा निर्माण होतो बर बर, याला आपण सुडो अकॅन नायग्रिकान्स ही मेडिकल टर्मिनॉलॉजी असते बरोबर यासाठी वरून काहीही क्रीम्स लावण्यापेक्षा वजन कमी करणे आणि तुमच्या आहारामध्ये फरक करणे बर ह्या दोन सगळ्यात महत्वाच्या गोष्टी असतात बरोबर बरं याच वयामध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरीज हा आजार होऊ शकतो किंवा आढळतो मुलींमध्ये त्याच्यामध्ये पिरियड्स इरेग्युलर होतात नियमितपणे जे महिन्याच्या महिन्याला यायला हवेत ते येत नाहीत चेहऱ्यावर केस पण उगवतात बरोबर तर हे, हे सगळे जे असतात हे क्लूज किंवा आपल्याला ह्याच्यावरनं लक्षात येतं की ह्या मुलीला कदाचित किंवा वजन वाढतं मग थायरॉईड असू शकतं किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरी असू शकते डॉक्टर जेव्हा तरुण पण येतं तेव्हा तारुण्य पिटिका येतात मग तारुण्य पिटिकांची कसं दोन हात करायचे तेही सांगा तारुण्य पिटिकांशी म्हणजे ओव्हर द काउंटर जे प्रोडक्ट्स मिळतात फेअरनेस क्रीम्स किंवा बर, ह्याच्यामुळे सुद्धा तारुण्य पिटिका वाढतात कारण ह्या मध्ये बऱ्याच वेळा स्टेरॉइडस असू शकतात अच्छा स्टेरॉइडसमुळे सुरुवातीला फरक पडतो बरं पण नंतर त्याच्यामुळे वाढतात तारुण्य पिटीका आणि एक विशिष्ट जी कंडिशन असते त्याला टॉपिकल स्टेरॉइड डॅमेज फेस असं आम्ही एक टर्मिनॉलॉजी देतो ज्याच्यावर त्वचा बारीक म्हणजे पातळ पातळ होत जाते पांढरे डाग पडतात काही जणांना कोड सारखे पांढरे डाग पडतात अरे बर बार। आणि खालच्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या वरून दिसून येतात अरे बापरे न म्हणजे केस पण उगवतात जिथे जिथे जास्त उगवतात असं वजन वाढतं जास्त प्रमाणामध्ये जर लावलं गेलं किंवा मग जास्त काळ जर लावलं गेलं हु, तर मग ह्याचं सिस्टमिक ऑब्झॉर्बशन किंवा रक्तातून आपल्या हे स्टेरॉइड जातात आणि ह्याच्यामुळे वजन वाढू शकतं किंवा बाकीच्या अवयवांवर पण हानिकारक परिणाम होऊ शकतात आणि तरुण तरुण वयातच या मुला मुलींना हेअर कलर आजकाल जास्त करतात तर त्याचे दुष्परिणाम त्वचेवर दिसतात किंवा शरीरावर दिसतात हो दिसतात केसांवर तर दिसतातच कारण ज्यांचे केस पांढरे आहेत वयोवृद्ध असलेल्यांना ठीक आहे बऱ्याच जणांना सवय असते किंवा आवड असते हो। 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 तरुण दिसण्यासाठी तर दिसण्यासाठी पण लहान वयामध्ये गरज नसताना जर आपण लावलं कलर हायलाइटिंग वगैरे केलं तर केसांची जी ठेवण असते किंवा जे घटक असतात केसांमध्ये जे आम्ही डायसल्फाईड बॉन्ड म्हणतो ते बॉन्ड तुटतात त्याच्यावर केमिकल्सचा वारा केल्यामुळे आणि हे केस पण खूपच सेन्सिटिव्ह होऊन जातात बर ब्रिटल म्हणतो आपण म्हणजे जे खूप लवकर तुटक होतात तुटक होतात जरा हात लावलं किंवा जरा टाईट पिन लावली किंवा घरचं किंवा गळायला लागतात आणि शुष्क होऊन जातात नितेज होऊन जातात तर ह्या गोष्टी आपण केसांवर कमीत कमी प्रयोग करून टाळू शकतो पण मग त्याचा आणि कॅन्सरचा वगैरे संबंध आहे हो हो आजकाल असं म्हणजे रिसर्च किंवा ह्याच्यामध्ये असं जाणवलेलं आहे संशोधनामध्ये की काही हेअर डाईल्स मध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये अमोनिया किंवा पीपीडी बर पॅराफेनिलिन डायमिन नावाचं एक केमिकल असतं किंवा अजूनही काही केमिकल्स आहेत विनाईल क्लोराईड वगैरे जे आपल्या शरीरामध्ये अब्झॉर्ब झाल्यामुळे स्किन कॅन्सर्स पण होऊ शकतात ब्रेस्ट कॅन्सर्स होऊ शकतात असे अनेक प्रकारचे कॅन्सर्स आहेत बर 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 जे कर्करोग होऊ शकतात त्यासाठी आपण नको ते केमिकल्स शरीराला त्वचेला केसांना लावून टाळू शकतो तुम्ही खूप महत्वाचा सल्ला दिलेला आहे की अननेसेसरी हे जे हायलाइट्स हो, करतात हो, हेअर कलर्स करतात अन्य त्या गोष्टी वापरतात पॅच एक करावा कारण कुठलंही नवीन प्रसाधन वापरण्याच्या आधी त्याचा छोटासा पार्ट आपल्या हाताच्या भागावर आतल्या भागावर किंवा कानाच्या भागावर कानाच्या मागे हा लावून आपण टेस्ट करून बघावं की आपल्याला ह्याच्यामुळे काय दुष्परिणाम होऊ शकतो त्याच्याने एक थोडीशी आयडिया येते हो हो, हो। म्हणजे मला असं वाटतं बाहेर पार्लरमध्ये सुद्धा हे आपल्याला सांगतात की हो। बरेचदा तुम्ही हेअर कलर करायच्या आधी थोडस तुमच्या त्वचेवरती ते लावून चोवीस तास जरा ऑब्झर्व करा आणि त्रास होत नसेल अलर्जी येत काही जणांना जास्त प्रमाणामध्ये लवकर ऍलर्जी होते ज्याला आपण अटोपिक टेंडन्सी म्हणतो बरं किंवा ज्याला आपण काही जणांना अर्टिकेरिया किंवा पित्त उमटत अंगावर हो, हो, जरा काही खाण्यात आलं किंवा अंगावर लावलं हो, त्वचेला लावलं तर त्यांना अंगावर पित्त उमट पित्त उठत येतात खाज येते अशा लोकांच्या नक्कीच त्वचेला प्रौढ व्यक्ती आणि वयोवृद्ध यांच्याविषयी आपण बोलतो तर त्यांनी स्वतःच्या त्वचेची काळजी कशी घ्यावी हो तर प्रौढ आणि म्हणजे आपले जे सिनियर सिटीजन्स म्हणतो आपण तर त्यांनी आपल्या त्वचेची जास्त निगा का घ्यावी कारण एकतर जे क्रोनोलॉजिकल एजिंग आपण म्हणतो हो, हो। आपल्या त्वचेमध्ये जे फरक पडतात तर वरचे जे कवच आहे सुरक्षा देणारे आपल्याला ते कमी झालेले असते हो। त्यामुळे एलर्जीचा प्रमाण वाढू शकतो त्वचा शुष्क किंवा कोरडी होते लूज राहते ते लवचिकपणा जो असतो त्वचेचा तो कमी होतो इलास्टिसिटी त्यामुळे व्रिंकलिंग बर ्या पडतात त्वचेवर डाग पडतात काळे किंवा पांढरे मेलानिनचं जे प्रमाण असतं त्वचेचं हे कमी होतं आपल्याला हो। सगळ्यांना माहिती आहे की केस आपले पांढरे होतात वयामनुस्पत पण त्वचेमध्ये पण छोटे छोटे पांढरे डाग पडू शकतात अच्छा तर हे घाबरण्याचं कारण नाहीये कारण हे आपल्या त्या त्वचेमधले मेलानोसाइट कमी झाल्यामुळे झालेलं आहे हे कोड नाहीये हे लक्षात घ्यायला पाहिजे हे महत्वाचं हे महत्वाचं आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपले जे तीळ असतात ते तीळ हळूहळू वाढू शकतात किंवा त्याचा मेलानोमा नावाचा एक स्किन कॅन्सर असतो अच्छा बर तो होऊ शकतो तर तो तीळ जर खूप वेगाने वाढत असेल किंवा शरीरभर पसरत असेल बरोबर किंवा त्याच्यामध्ये जर जखम होत असेल हु. रक्त किंवा पाणी किंवा येत असेल तर मग आपण लगेच तज्ञांकडे जायला पाहिजे गरजेचं आहे ते कॅन्सरचं प्रमाण किंवा कॅन्सरची शक्यता असू शकते खूप वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपण बोलत आहोत डॉक्टर वसुधा आपण छोटीशी विश्रांती घेणार आहोत आणि विश्रांतीनंतर आपण गरोदर स्त्रियांनी आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायची हे बघणार आहोत कुठेही जाऊ नका पाहत राहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा कार्यक्रम प्रेक्षक हो विश्रांतीनंतर डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा मनापासून स्वागत आजचा आपला विषय आहे त्वचा विकार काळजी आणि उपाय आणि आपल्या तज्ज्ञ डॉक्टर आहेत डॉक्टर वसुधा बेळगावकर डॉक्टर विश्रांतीपूर्वी आपण बोलत होतो की कशा पद्धतीने वेगवेगळ्या वयात आपण त्वचेची काळजी घ्यायची तर गरोदर स्त्रियांविषयी जेव्हा आपण बोलतो तर तेव्हा गरोदरपणात बरेचदा खूप डाग पडतात स्किनची आग होते त्वचा लाल होते काहींची काळवणते तर हे काय असतं नक्की गरोदरपणामध्ये दोन तीन गोष्टी झालेल्या असतात एक म्हणजे हॉर्मोन्स वाढतात इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रोन ह्यामुळे पिंपल्स किंवा जे ऍक्नेचा प्रमाण वाढू शकतो चेहऱ्यावरती Fact, केस वाढतात इनफॅक्ट बऱ्याच बायका म्हणतात की त्यांच्या गरोदरपणामध्ये त्यांचे केस छान झालेले आहेत आणि नंतर था। हो। ते गळायला लागतात हो। कारण अच्छा। मग ते हॉर्मोनल जो बॅलन्स किंवा सपोर्ट असतो त्या केसांना तो निघून जातो अचानकपणे बरोबर त्यामुळे हेअर लॉसचा जो प्रमाण असतो तो प्रेग्नन्सी मध्ये जाणवत नाही तो नंतर, नंतर जानूतो। जानूतो। हो। एक तीन चार महिन्यांनी जाणवतो आणि तो साधारण एक ते दोन वर्षापर्यंत राहू शकतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे हे नॉर्मल आहे हे नॉर्मल आहे केस ते गळतातच दुसऱ्या गोष्टी म्हणजे स्ट्रेच मार्क्स हो पोटावर आता त्या स्त्रीचं वजन हो, वाढणारच आहे ते वाढायलाच हवं वाढलेलं दहा ते चौदा किलो हे सामान्य स्त्रीचं वजन वाढतच आणि ते वाढलं पाहिजे हो, कारण ते वाढलं नाही तर ह्याचा अर्थ की ते बाळाची बाळ नाही बाळ सुदृढ नाहीये असा अर्थ होतो पण मग जास्त प्रमाणात जर वाढलं तर मग ते स्ट्रेच मार्क्स जास्त दिसायला लागतं किंवा काही स्त्रियांना ट्विन प्रेग्नन्सी किंवा जुळे असतात त्यांचंही जे युट्रस असतं किंवा जे गर्भाशय असतं ते जास्त वेगाने वाढतं मग त्यांना स्ट्रेच मार्क्स हे जास्त दिसायला लागतात बरोबर मग ह्याच्यासाठी आपण एक गोष्टच करू शकतो की मॉइश्चरायझर इलोवेरा हे लावत राहायचं प्रेग्नेन्सीच्या म्हणजे सुरुवातीपासून शेवटच्या दिवस नंतर सुद्धा डिलिव्हरी नंतर, नंतर सुद्धा ओव्हर द काउंटर जे प्रोडक्ट्स मिळतात ते गरोदर स्त्रियांनी शक्यतो वापरू नये हो। कारण त्याच्यामध्ये नेमकं काय घटक आहे हे आपल्याला कळत नाही बऱ्याच वेळा त्याच्यावर दिसतही नाही हो। त्याच्यामध्ये जर एखादी अशी गोष्ट आहे जेणेकरून त्या स्त्रीच्या किंवा त्या बाळाच्या आरोग्याला धोका असेल हो। तर मग ते टाळणं गरजेचं आहे हो। त्यामुळे होऊ त्वचा रोग तज्ज्ञाच्या सल्ल्याने कुठलीही गोळी किंवा कुठलंही क्रीम निवडावं हे खरच निरोप देऊ शकते हो, सगळ्यांना खूप महत्वाचा सल्ला आहे हो, हा आणि डॉक्टर जेव्हा या वेगवेगळ्या वयानुसार आपण बोलतोय तर त्वचेचे विकार नक्की कुठले असतात कुठल्या प्रकारचे असतात हो, तेही आम्हाला सांग बरोबर काही एक तीन ते चार कॅटेगरीज मी तुम्हाला सांगते एक म्हणजे इन्फेक्शन संसर्गजन्य त्वचेचे विकार हो त्याच्यामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणजे कुठल्याही बॅक्टेरिया त्वचेचा आजार किंवा हो, हो. त्वचे विकार करू शकते लहान मुलांमध्ये ह्याचा प्रमाण जास्त असतो ज्या पेशंट्सना अनियंत्रित मधुमेह असतो त्या पेशंट्समध्ये सुद्धा हे संसर्गजन्य त्वचेचे विकार जास्त प्रमाणात मिळतात कारण हा कारण ह्या प्रेशन मध्ये जे आपलं म्हणजे इम्युनिटी जे म्हणतो आपण रोग रोग शक्ती जी असते ती कमी झालेली असते त्याच्यामुळे हे इन्फेक्शन जास्त प्रमाणात दिसू येतात बरोबर बर, आणि हे इन्फेक्शन जर नियंत्रणामध्ये आणले नाही वेळोवेळी तर ह्याच्यामध्ये गॅंग्रीन पण होऊ शकतं अरे बापरे कारण ह्या अशा पेशंट्सना रक्त पुरवठा कमी झालेला असतो मुळे किंवा त्यांना काही जणांना हृदयविकार असतो त्याच्यामुळे त्यांचा रक्त पुरवठा कमी असतो आणि ती जखम चिघळत जाते बरोबर त्यामुळे कुठलेही जखम जर एक ते दोन महिन्यात कमी झाली नाही किंवा पूर्णपणे बरी झाली नाही तर आपण त्वचा रोग तज्ज्ञांकडे धावा घ्यावा आणि त्यांच्या पुढे बरोबर घरगुती उपाय करत बसण्यापेक्षा मग पांढरे डाग वगैरे जे असतात त्याच्यात आणि कोड किंवा कुष्ठरोग ह्याच्यामध्ये कसा फरक आहे तर पांढरे डाग हे खूप प्रकाराचे असतात एक म्हणजे साधा पांढरा डाग तो लहान मुलांमध्ये बऱ्याच वेळा चेहऱ्यावर चट्टे दिसतात पांढरे चट्टे दिसतात फिकट चट्टे म्हणून हो, आपण हो, अगदीच ते पांढरे नसतात तर हे कोरड्या त्वचेमुळे सुद्धा असतात किंवा एक पिटेरियासिस अल्बा नावाची एक कंडिशन असते एक माइल्ड प्रकाराचा तो सौम्य प्रकाराचा एक्झिमा असतो तो किंवा इसप असतो तर तो किंवा न्यूट्रिशनल डेफिशियन्सीमुळे त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतात जनतामुळे होऊ शकतात बरं तर हा कोड नव्हे किंवा हा कुष्ठरोग नव्हे पण जर तो चट्टा जो असेल तो मॉइश्चरायझर लावून किंवा डीवॉर्मिंग करून जनताचे औषध घेऊन किंवा साधारण जे आपण ह्या अशा चट्ट्यांसाठी जे ट्रीटमेंट करतो हो, हो, त्याच्यानी जर कमी झाला नाही तर मग आपल्याला नक्की त्वचा तज्ञाकडे जायला पाहिजे किंवा तज्ञांच्या ह्याच्या पुढे जायला पाहिजे कुष्ठरोग जे आहे त्याच्यामध्ये त्याच्या संवेदनशीलता जी असते किंवा सेन्सेशन जे म्हणतो आपण हो। ते कमी होतं बर म्हणजे चिमटा काढला म्हणजे अगदी चिमट्यापर्यंत नाही अलगत जर आपण बोट हलवलं किंवा एक कापसाच्या जा ह्याच्यानी जर आपण हलवलं तरी ते लक्षात येत नाही बर बर चिमटा काढलेला लक्षात येतो पण लाइट टच जे म्हणतो आपण ते त्यांचं हो, कारण आपलं एक ज्ञानेंद्रिय आहे हो, असं बरोबर तर त्याचे आपल्याला लक्षात येत थेतन लक्षा नाही तिथे घाम येत नाही तिथले केस जातात जाता किंवा मग बाकीच्या ठिकाणपेक्षा कमी असतात कोरडेपणा जाणवतो तिथे बर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण समजू शकतो की हे कुष्ठरोगाचा चट्टा आहे असू शकतो ह्याच्या विरुद्ध आपण कोड म्हणजे विटी लिगो जे म्हणतो पांढरे पांढर चट्टे ते अगदी पांढरे शुभ्र पांढरे असतात म्हणजे या कागदासारखे किंवा आपल्या दातांसारखे असे शुभ्र पांढरे असतात बरं बरं चट्टे तर त्याला आपण कोड किंवा विटिलिगो म्हणतो हु। म्हणजे प्रत्येक आजाराचा हा वेगळा वेगळा त्याचा एक प्रभाव असतो किंवा एक प्रकार असतो ज्याच्यामुळे ते तुम्हाला लक्षात येतं की हे नक्की काय आहे बरोबर किंवा काही बाळांना काही व्यक्तींना जन्मतःच पांढरे चट्टे असतात बरं जसे की काही तीळ काळे असतात तसे काही तीळ पांढरे असतात हो बर तर मग ह्याच्यामध्ये सुद्धा फरक जाणून घेणं गरजेचं आहे डॉक्टर आपण मगाशी दोनदा तीनदा बोललो की जे लॉकडाऊनचा काळ आहे त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना त्रास झालेला आहे तर ह्याच्यामध्ये ज्यांना कोरोना होऊन गेला तर त्यांना विशेषत फंगल इन्फेक्शन हो किंवा म्युकर मायकोसिस हो ह्याचा खूप त्रास झालेला आहे तर त्याविषयी थोडस आम्हाला सांगाल की त्वचेवर त्याचा काय परिणाम होतो किंवा त्वचेवर न Uh, हा आजार म्युकर मायकोसिस आहे का म्युकर मायकोसिस च्या आधी मी तुम्हाला बाकीच्या बुरशीच्या इन्फेक्शन बद्दल पण सांगेन संग, हो, कारण ते जास्त कॉमन असतात जे बुरशीचे वेगवेगळे प्रकारचे प्रकार असतात हो, म्हणजे हो, एक म्हणजे सुपरफिशियल इन्फेक्शन म्हणजे आपली जी वरची वरचा जो थर असतो त्वचेचा त्याचं जर इन्फेक्शन झालं तर त्याला आपण वेगळी बुरशी म्हणतो जे नायटा किंवा गचकरण बरोबर जे सर्वसाधारण माणसाला होऊ शकतो होऊ शकतं ज्यांची प्रतिकारशक्ती अगदी नॉर्मल असते ह्या लोकांना सुद्धा होऊ शकतो थोडस इन्फेक्शन झालं बरोबर मी आधीच म्हणाले की भिंतीवर जेव्हा ओल येते तेव्हा त्याच्यावर आपल्याला बुरशीचे दिसतात तसंच आपली त्वचा जर ओली राहिली तर हे येऊ शकतात अच्छा बरं दुसरी गोष्ट म्हणजे काळी बुरशी जे आताच तुम्ही म्हणालात हो। नोकर मायकोस हो। तर ह्याला आपण काळी बुरशी म्हणतो तर ही अगदीच रेअर रह आहे पण आता ह्या कोविडच्या पॅन्डेमिकमध्ये ही बुरशी जास्त प्रमाणामध्ये आम्हाला दिसायल दिसायला लागली तर ह्याची कारण म्हणजे अनियंत्रित मधुमेह हो। बर ज्याच्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होतो कमी झालेली आहे कोविडच्या इन्फेक्शन मुळे सुद्धा प्रतिकारशक्ती कमी झालेली बर ह्या इन्फेक्शनच्या ट्रीटमेंट किंवा उपचारासाठी ची गरज पडते गरज ते आर लाईफ सेव्हिंग त्यामुळे आपल्याला ज्या ठिकाणी स्टेरोईडचा उपयोग केला पाहिजे तिथे केलाच पाहिजे त्यामुळे मी प्रेक्षकांना हे सांगू इच्छिते की आपण उगाच ना घाबरू नका पण ते स्टेरोईड्स तज्ज्ञांच्या हातात जर ते शस्त्र असलं आणि जर आपण ते बरोबर ठिकाणी वापरलं वापरलं गेलं त्याच प्रमाणामध्ये त्याच मात्रामध्ये आणि तेवढ्याच काळासाठी वापरायला हो, पाहिजे हो, तर मग त्याचे दुष्परिणाम होत नाहीत बरोबर बर, म्युकर मायकोसिस तर काय झालं की काही ठिकाणी छोट्या छोट्या दवाखान्यांमध्ये म्हणा किंवा बऱ्याच ठिकाणी कोविडची ट्रीटमेंट दिली आणि पेशंटनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी सुद्धा आम्हाला हे इंजेक्शन द्या हो। असं बरेचदा डॉक्टरांना सांगितलेलंही दिसून आलं त्यामुळे स्टेरोईडचा गैरवापर झालेला हे इन्फेक्शन जास्त प्रमाणामध्ये वाढलं पण मग या बुरशीचं आपल्या त्वचेवरती दिसू शकतं की यामुळे आपल्याला झालेलं आहे किंवा त्याचे लक्षणं दिसू शकतात का सुरुवातीची स्टेज म्हणू आपण तर हो। त्वचेवर लाल डाग येणं चेहऱ्यावर येणं किंवा तोंडातली जखम जी आहे ती, ती बरी होत नाही नाकावर जखम येते ती बरी होत नाही आणि नंतर मग हळूहळू आपण ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर मग सूज येते त्याच्या पुढे मग काय होतं की ती त्वचा हळूहळू काळी होत जाते काळी का होते कारण ही जी बुरशी असते बुरशीमुळे आपले जे रक्तवाहिन्या असतात त्या ब्लॉक होतात बरोबर आणि मग तिकडे नेक्रोसिस जे म्हणतो आपण रक्त पुरवठा कमी झाल्यामुळे गँग्रीन सारखं होऊन जातं आणि मग त्याला एकच उपाय राहतो मग ती कापून काढणे शस्त्रक्रिया हे एकच उपाय राहत प्रेक्षक हो या ठिकाणी आपण छोटीशी विश्रांती घेणार आहोत पाहत रहा आरोग्य संपदा कार्यक्रम आजच्या आपल्या तज्ज्ञ डॉक्टर आहे डॉक्टर वसुधा बेळगावकर आणि आपला विषय आहे त्वचा विकार काळजी आणि उपाय प्रेक्षक हो विश्रांतीनंतर पुन्हा एकदा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या आपल्या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आजचा आपला विषय आहे त्वचा विकार काळजी आणि उपाय आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर वसुधा बेळगावकर डॉक्टर विश्रांतीपूर्वी आपण बोलत होतो की कशा पद्धतीने कोरोना आणि म्युकर मायकोसिस याच्यामुळे लोकांना त्रास झालेला आहे फंगल इन्फेक्शन्स होतात किंवा वेगवेगळ्या प्रकारची फंगल इन्फेक्शन्स काय असतात मग यासाठी आता आहार कितपत गरजेचा आहे आणि कशा पद्धतीने घेतलेला तो फायदेशीर ठरतो आहार आणि त्वचा ह्याचं फारच निगडीत नाटकं आहे तर हाय प्रोटीन डाएट बर, हे फार गरजेचं आहे केस गळण्यापासून ते सोरियासिस पर्यंत हाय प्रोटीन डायट हे गरजेचं आहे मग आपण कुठल्याही आजारात रिकवर होत असू तेव्हा आपल्या त्वचेपासून ते आतल्या अवयवांपर्यंत बी ट्वेल्व आयर्न आणि काही जे छोट्या छोट्या प्रमाणामध्ये आपल्याला जे लागतात घटक जसं मॅग्नेशियम मग झिंक सिलिकॉ हे सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला आहारामधन घ्यावे लागतात तर फ्रुट्स हे आपल्याला घेतले पाहिजेत जसं अक्रोड अक्रोड हे फार चांगलं त्वचेसाठी केसांसाठी बर, बर बी ट्वेल्व असलेले म्हणजे मोड आलेले कडधान्य हो मग फिश मासे सी फूड ह्याच्यामध्ये पण आयोडीन असतं आणि ह्याच्यामध्ये सुद्धा बी ट्वेल्व आणि एग मध्ये एग व्हाइट ह्याच्यामध्ये प्रोटीन असतं त्यामुळे ज्यांना आपल्या वजनाकडे लक्ष द्यायचं असतं त्यांनी एक योग किंवा पिवळा जो पिवळा भाग असतो तो काढून तो वगळता पांढरा भाग खाणं गरजेचं आहे अच्छा अजून मी दोन तीन गोष्टी सांगू इच्छिते इथे की ज्यांना तारुण्य पिटिका किंवा ऍक्ने किंवा पिंपल्स आहेत त्यांनी काही गोष्टींना अवॉइड कम्प्लिटली केलं पाहिजे एक म्हणजे गोड गोष्टी ज्याच्यामध्ये शुगर आहे आम्ही ह्याला हाय ग्लायसिमिक फूड म्हणतो मग कार्बोहायड्रेट्स रिफाइंड कार्बोहायड्रेट्स जसं मैदा किंवा प्रेझर्वेटिव्ह असलेलं जंक फूड मध्ये जंक फूड किंवा ओमेगा फॅटी ऍसिड सुद्धा दोन तीन प्रकाराचे असतात तेलकट पदार्थ हे टोटली अवॉइड केले पाहिजेत जे शक्य नाही पण ओमेगा थ्री हे चांगले आणि ओमेगा सिक्स हे अवॉइड केले पाहिजे ऑलिव्ह ऑइल हे चांगलं आहे सनफ्लावर ऑइल पण चांगलं आहे पण शक्यतो कोकोनट ऑइल किंवा ग्राउंडनट ऑइल शेंगदाण्याचं तेल खोबरेल तेल पाम ऑइल या गोष्टींमध्ये पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड जे म्हणतो हे जास्त प्रमाणात असतात त्याच्यामुळे आपल्याला मुरुम फुटकुळे हे जास्त ह्याच्यामध्ये येऊ शकतात अजून एक गोष्ट जे आपण अवॉइड करू शकतो म्हणजे स्ट्रेस आता ताण तणाव तर पूर्णपणे अवॉइड करणं शक्य नाही हो, हो. पण हे कमी करण्यासाठी काही हेल्दी गोष्टी करू शकतो आपण म्हणजे योगा मेडिटेशन प्राणायाम सूर्य नमस्कार अच्छा ह्याला सुद्धा फार महत्व दिला गेलेला आहे त्वचेच्या आरोग्यासाठी म्हणजे आहार आणि विहार म्हणजे व्यायाम तुमचा हा हो। खूप गरजेचा हो। आहे मस्टर्ड ऑइल बद्दल काय सांगाल डॉक्टर मस्टर्ड ऑइल कितपत वापरणं गरजेचं मस्टर्ड ऑइलनी सुद्धा ते चिकट असतं त्यामुळे ज्यांना पिंपल्स प्रमाण आहे जास्त त्यांनी हे अवॉइड केलं पाहिजे कारण हे स्टिकी असल्यामुळे त्याच्यामुळे सुद्धा ब्रेकआउट्स होतात पेशंट ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कसा कमी करायचा आहारातन तर ज्या गोष्टींमध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन ई e हे असतात बरं आपण सप्लिमेंटेशन तर घेतो घेतो पण नुसत्या गोळ्या घेण्यापेक्षा आपल्या आहारामध्ये सुद्धा या गोष्टींचा प्रमाण जर वाढवला तर मग ह्याचा फायदा होतो जसं हिरव्या पालेभाज्या आपण जर आयर्नच्या ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये जर आपण केलं जसं आपल्या आजी लोखंडी लोखंडी कढईमध्ये वगैरे जर केलं तर ह्याचा जास्त आपल्याला फायदा होतो दुसरी फायदा होतो। एक गोष्ट म्हणजे आपण विटामिन ए जसं पिवळ्या पालेभाज्या हो, किंवा पिवळा भोपळा आंबा आंब्याच्या मध्ये एवो काडो किवी फ्रूट ह्या गोष्टींवर सुद्धा सेवन केल्याने सुद्धा आपल्या त्वचेचा नितेजपणा कमी होतो सतेज होऊन जाते ती बरं 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 म्हणजे निरोगी त्वचेसाठी हा आहार खूप गरजेचा आहे आणि सगळ्यांनीच सगळ्यांनी ब्रोकोली, ब्रोकोली पण फार चांगलं वाटतं सौंदर्य प्रसाधनांबद्दल काय सांगाल सौंदर्य प्रसाधनं सुद्धा आपण निवडताना त्याच्यामध्ये काय घटक आहेत हे नीट वाचून घेतलं पाहिजे काही ठिकाणी कसं ओळखायचं की त्याच्यात स्टेरोड आहे ओ एन ई ओएल एसओएल एल ह्या अल्फाबेट्सनी जे म्हणजे एंड होतात वाक किंवा जे नावं त्याच्यामध्ये स्टेरॉइड असण्याची जास्त शक्यता असते अच्छा एक स्टेरॉइड फाइंडर म्हणून एक ऍप सुद्धा आहे बर आपल्याला जर प्रॉब्लेम आला तर हा ऍप आप सुद्धा आपण वापरू शकतो बर स्टेरॉइडस त्वचेवर फक्त तज्ज्ञांच्या सल्ल्यांनीच वापरावेत hmm. कारण जर आपण ह्याचा गैरवापर केला hmm. कधी कधी काय होतं की आपण कोणीतरी वापरलेला आहे त्याला त्याचा फरक पडलेला आहे hmm. आपली मैत्रीण बहीण hmm. भाऊ hmm. कोणीतरी आपण उगाच वापरतो oh. आपला काय आपली काय गरज आहे hmm. आपला काय विकार आहे त्यानुसार अजून एक गोष्ट मी सांगेन सुरुवातीला आपण तज्ज्ञांचा सल्ला घेतो नंतर कंटाळा करतो आपल्याला वाटतं की ह्याच्यानी आपल्याला फरक पडला हो। पुन्हा आपण मेडिकल स्टोअर मध्ये जाऊन तेज पुढे ठेवू चालू असं नाही केलं म्हणजे अर्धवट ज्ञानावर तुम्ही औषध घेणं टाळलं पाहिजे माझी ही कडकडीची विनंती आहे प्रेक्षकांना आणि जे प्रेक्षक फार्मासिस्ट असतील किंवा मेडिकल स्टोअर चालवतात यांना hmm. सुद्धा मला विनंती करायची आहे की तुम्ही प्लीज त्याच्यावर तारीख बघा hmm. की किती दिवसांसाठी ते प्रिस्क्रिप्शन दिलेलं आहे जर तुम्हाला दहा दिवसांचा दिलं असेल तर दहा दिवसांनी ती क्रीम बंद केली पाहिजे hmm. पुन्हा तुम्ही सल्ला घेऊन पुन्हा ती चालू ठेवायची की बदलायची ते डॉक्टर हे जाणून घेऊनच पुढे तुम्ही ती प्रिस्क्रिप्शन हे करा बरोबर आहे त्याशिवाय मग खूप गैरवापर होत आहे डॉक्टर एक मुद्दा फक्त माझ्या डोक्यात येतोय की बरेचदा काही बर्निंगच्या केसेस असतात हो। किंवा ऍसिडमुळे त्वचा जळते हो। तर मग हे जे डाग असतात ते नीट होतात का किंवा प्लास्टिक सर्जरी त्याला उपयोगी पडते का हो। तर कुठल्या प्रमाणामध्ये किंवा कुठल्या लेवलपर्यंत इजा झालेली आहे त्यावर ठरतं की ती त्वचा पुन्हा पूर्वीसारखी टोटली होणं अवघड आहे अवघड असते अगदी सुपरफिशियल जे स्कार म्हणतो आपण जर काहीतरी गरम पडलं तर त्याच्यानी स्कार होत नाही हो। फक्त काळा डाग राहतो बरोबर आहे आता बायका आपण स्वयंपाक करत असतो हो, कधी हो। कधी हो। तवा लागतो हो। कुकर लागतं हो। ह्याच्याने तिथे जखम होते ती जखम बरी झाल्यावर एक फक्त डाग राहतो तर तो, तो डाग कमी करायला क्रीम पण जर तुम्हाला तिथे स्कार झालाय ज्याला किलोईड म्हणतो आपण किंवा हायपर ट्रोफिक स्कार म्हणतो किंवा खड्डा झालेला असतो तर अशाच कार्सला घरगुती उपाय करत बसण्यापेक्षा त्याच्यामध्ये आम्ही काही इंजेक्शन देतो काही क्रीम्स देतो तर लवकरात लवकर ह्याच्यावर जर उपाय केला तर मग ते डाग बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होऊ शकतात कमी होऊ शकतात आणि प्लास्टिक सर्जरीमुळे उपयोग नक्कीच जर तो डाग खूप मोठा असेल चेहऱ्यावर असेल आता चेहरा म्हणजे आपला सगळ्या आधी दिसतो जगाला तर मग आपण प्लास्टिक सर्जनकडे जाऊन त्या डागावर उपचार करणं गरजेचं आहे आमच्या त्या करिक्युलम मध्येच आहे डागांशी म्हणजे कसे उपाय करायचं किंवा कमी कसे करायचे पण किती तो खोल आहे किंवा किती जाड आहे अच्छा केवढा मोठा आहे ह्याच्यावर तुम्ही ठरवू शकता म्हणजे कुठला आजार कितपत खोल आहे ह्याच्यावरती तज्ज्ञ डॉक्टर आपल्याला सल्ला देतात नक्कीच की नक्की काय करायचंय औषध घ्यायचंय का कुठली सर्जरी गरजेची आहे असं म्हणजे आमच्या आवाक्याचे जर बाहेर असेल तर आम्ही सांगतो की हे आम्हाला नाही जमणार एवढंच आम्ही करू शकतो ह्याच्या पुढे तुम्ही प्लास्टिक सर्जनकडे जा आणि आम्ही स्वतः रेफरल चिट देतो त्या पेशंट डॉक्टर आज तुम्ही इथे येऊन खूपच मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे खूप मुद्द्यांवरती प्रकाश टाकलेला आहे जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल त्वचा म्हणजे फक्त चेहरा नव्हे तर बाकीचे आपले पण भाग आहेत जे भाग दिसून येत नाहीत त्या भागांची पण देखरेख केली पाहिजे दुसरं म्हणजे आपल्याला रूप रंग हे आपल्या हातात नसतं नक्कीच पण त्याची निगा करण्यासाठी केस नख हे सुद्धा अवयव त्याच्यामध्ये सामील आहेत त्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे मॉइश्चरायझर हिवाळ्यामध्ये मॉइश्चरायझर वापरणं कुठला मॉइश्चरायझर वापर वापरायला पाहिजे या मॉइश्चरायझरची निवड सुद्धा बरोबररित्या करणं हे गरजेचं आहे सनस्क्रीन उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये सुद्धा सनस्क्रीनचा गरज किंवा गरज हो, भासते आपल्याला हो, ते केलं पाहिजे दुसरं म्हणजे म्हाताऱ्यांनी किंवा वयोवृद्ध असलेल्यांनी जरा डाग हु। आला चेहऱ्यावर किंवा जर जखम झाली चेहऱ्यावर किंवा एखादी ग्रोथ आली तर मग ती ग्रोथ कॅन्सर असू शकते ह्याची काळजी घेऊन लगेच त्वचा रोग तज्ञांकडे जाण गरजेचं आहे त्यामुळे आहार आणि व्यायाम मग ताणतणाव कमी करण्यासाठी झोप घेणं पाणी पिणं पुरेशी झोप घेणं आणि ओव्हर द काउंटरचे प्रोडक्ट्स असतात किंवा फेअरनेस क्रीम असतात ह्याचा गैरवापर म्हणजे जाहिरातींना न भूलता आपण आपल्या आपल्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वापर करावा वाचून अगदी आपल्याला बघायला पाहिजे की आपण काय लावतोय त्वचेवर आपल्या ती आपली जबाबदारी आहे अगदीच तेव्हा प्रेक्षक हो डॉक्टरांनी आपल्याला खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आपली त्वचा निरोगी त्वचा हा आपल्या सौंदर्याचं सा एक महत्त्वाचं प्रतीक आहे आणि ते आपणच जपू शकतो आपण जपायला हवंय डॉक्टर वसुधा बेळगावकर यांनी आज येऊन आपल्याला त्वचा विकार काळजी आणि उपाय या विषयावर खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे डॉक्टर दूरदर्शनतर्फे मी आपली खूप आभारी आहे धन्यवाद धन्यवाद